सुकवत ते सतमाने फाटा राज्य मार्ग क्रमांक 12 वरील बेकायदेशीर वृक्षतोड व विना परवाना वाहतूक घोटाळ्या प्रकरणी निषेधार्थ दिनांक 21 मार्च 2021 रोजी जागतिक वन दिने क्युमाइन क्लब धुळे ते लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. सदर उपोषणात राज्य महामार्ग 12 वरील बेकायदेशीर वृक्षतोड व वाहतूक घोटाळा प्रकरण तसेच खोटे व बनावट कागदपत्रे बनवून शासनाला फसविले याबाबत दोषी वनरक्षक वन परिक्षेत्र अधिकारींसह वनरक्षक उपवनरक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करून देखील वेळ काळ धोरण अवलंबून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठपुरावा करण्यात येत असल्याने सदर प्रकरणावर नोटीस देऊन उपोषण करण्यात आले. यावेळी रवींद्र नामदेव इंगळे व आदी उपस्थित होते. धुळे वनविभागातील शिंदखेडा वन परिक्षेत्रातील सुकवत सपमाने राज्य मार्ग 12 वरील 1147 वृक्षांना बेकायदेशीररित्या तोडण्याची परवानगी वन विभागाने दिलेली आहे. सदर 1147 झाडांपासून निघालेला 3000 घनमीटर माल म्हणजे 300-400 ट्रक विनापरवाना वाहतूक झालेला आहे. विनापरवाना वाहतूक होऊन त्यानंतर त्या ठिकाणी परवानगी मिळवण्यासाठी खोटा आणि बनावट प्रस्ताव वन परिक्षेत्र अधिकारी महेश पाटील यांनी सादर केलेला आहे. या संदर्भामध्ये मी वारंवार तक्रारी केलेल्या असताना 2 वनरक्षक आणि 4 वनपाल आणि 2 वनरक्षक हे निलंबित झालेले आहेत. परंतु या कटाचा मुख्य सूत्रधार सहाय्यक वन संरक्षक संजय पाटील चौकशीमध्ये दोषी आढळून आल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. शासन स्तरावरून वन विभागाच्या नागपूर कार्यालयाकडून वन संरक्षक पगार यांना आदेश दिलेले आहेत की या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहाय्यक वन संरक्षक यांच्यावर कार्यवाही करावी. परंतु ते कार्यवाही करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भामध्ये प्रदीर्घ असा पत्रव्यवहार गेल्या 4 महिन्यापासून वन संरक्षक यांच्याशी मी केलेला आहे. त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून मी व्यथित होऊन आज जागतिक वन दिनाचे औचित्य साधून मी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केलेली आहे. या लाक्षणिक उपोषणानंतर देखील कोणत्याही प्रकारची कारवाई नाही झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल.